शेती पशुपालन आर्थिक आणि सामाजिक जीवन। वैदिक काळात शेती हा प्रमुख व्यवसाय होता। अनेक बैल जुंपलेल्या नांगराने नांगरट केली जाई। नांगराला लोखंडाचा फाळ बसवत असत। अथर्ववेदांमध्ये पिकावर पडणारी कीड, पिकाचा विध्वंस करणारी प्राणी आणि त्यावरील उपाय यांचाही विचार केलेला आढळतो। खत म्हणून शेणाचा उपयोग केला जात असे। म्हणजे तेव्हाच्या काळापासूनही आहे, शेती हा प्रमुख व्यवसाय तेव्हाही होता, आजही शेती हा प्रमुख व्यवसाय आहे। नंतर जुंपलेल्या नांगराने नांगरट केली जात असत, ठीक आहे। नांगराला लोखंडाचा फाळ बसवत असत आणि ते हाताने असं घेऊन ते असं पुढे जाई। आता मग काही कालांतराने मग त्यात बदल होत गेले। प्राण्यांचा उपयोग करी बैलाचा उपयोग आज पण करतात, पण आधी मग ते हे लोखंडाचा फाळ बसवत असत। अथर्ववेदामध्ये पिकावर पडणारी कीड, पिकांचा विध्वंस करणारे प्राणी, म्हणजे कुठले प्राणी पिकांना उद्ध्वस्त करतात आणि त्याचं जे औषध काय, कीड म्हणजे कशामुळे लागते, या सगळ्या गोष्टी ज्या आहे त्या अथर्ववेदामध्ये लिहिलेल्या आहेत। आणि म्हणून शेणाचा उपयोग केला जात असे। कशासाठी? खतासाठी वगैरे शेणाचा उपयोग केला जात असे। वैदिक काळात घोडा, गाय, बैल, कुत्रा या प्राण्यांना विशेष महत्व होते। गायींच्या विनिमयासाठी उपयोग केला जाई। त्यावेळी गायींना विशेष किंमत होती। इतरांना गायी चोरून नेऊ नये म्हणून विशेष काळजी घेतली जाई। घोडा हा अत्यंत वेगाने पळणारा प्राणी, त्याला माणसाळून रथाला जोडण्यात वेदकालीन लोक निष्णात होते। वेदकालीन रथांची चाके आऱ्यांची होती। भरील चाकांपेक्षा आऱ्यांचे चाक वजनाने हलके असते। घोडा जोडलेले आऱ्यांच्या चाकांचे वेदकालीन रथ अर्थातच खूप वेगवान होते। आता तुम्ही या रथांचे तुम्ही कुठले सिरियल वगैरे बघता तेव्हा तुम्ही चांगल्याने रथ बघाल, तर रथ कसे असतात, त्याचे चाक कसे असतात हे ऑब्झर्व करा। तर याच्यामध्ये बघा, माहीत आहे का तुम्हाला वेदकालीन रथ इथे दिला आहे। वेदांच्या काळात रथ कसा होता, हे व्हेकल होतं, तेव्हाचं साधन होतं, याच्याद्वारे लोक जायचे। आणि जे घोडे आहे, तर तेव्हा घोड्यांना, गाय बैलांना खूप डिमांड होती। का? तर त्याच्यामुळे त्यांचा सोर्स, त्यांना उत्पन्न मिळायचं, त्यांच्या घरी पैसे यायचे, त्यांना त्या प्राण्यांचा उपयोग होईल। माहित आहे का तुम्हाला, घोड्याला अश्व असे म्हणतात। एखाद्या इंजिनचा वेग मोजण्यासाठी जे एकक वापरले जाते त्याला अश्वशक्ती, हॉर्स पॉवर असे म्हणतात। म्हणजे इंजिनाचा वेग मोजण्यासाठी हॉर्स पॉवर, म्हणजे घोड्यामध्ये इतकी शक्ती असते म्हणून एखाद्या याला जे एकक आहे ते वापरण्यासाठी हॉर्स पॉवर असं, अश्वशक्ती ह्याला म्हणतो असं म्हणतात। त्या काळात शेती आणि पशुपालन यांच्या खेरीज इतर अनेक व्यवसायांचाही विकास झाला होता। व्यावसायिक कारागीर समाजव्यवस्थेचे महत्वाचे घटक होते। श्रेणी या नावाने ओळखले जाणारे त्याचे स्वतंत्र संघ होते। अशा श्रेणींच्या प्रमुखाला श्रेष्ठी म्हणत असत। परंतु हळूहळू व्यावसायिक कारागिरांचा दर्जा दुय्यम केला होत गेला। आता शेती पशुपालन यांखेरीज काय अनेक व्यवसायांचाही विकास झाला होता तेव्हा वैदिक काळामध्ये, वैदिक संस्कृतीमध्ये। व्यावसायिक कारागीर समाजव्यवस्थेचे महत्वाचे घटक होते तेव्हाच्या काळात। हा आधी पण श्रेणी या नावाने ओळखले जाई, म्हणजे कुठल्या श्रेणीमध्ये बसतात ते लोक, सदा कॅटेगरी आपण जसं म्हणतो, तर अशा श्रेणींच्या प्रमुखाला श्रेष्ठी म्हणत असत। परंतु हळूहळू व्यावसायिक कारागिरांचा दर्जा झाला। आता जसं बिझनेसला जास्त, म्हणजे बिझनेस करतात ते मोठे असं, पण तेव्हाच्या काळात मग त्यांचा जो दर्जा आहे तो दुय्यम होत गेला आणि त्यांना श्रेष्ठी असे म्हणत। त्या काळात समाजात ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य व शूद्र असे वर्ण होते। कुठले कुठले वर्ण होते? ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य
आणि शूद्र असे वर्ण होते। हे वर्ण व्यवसायावरून ठरत नंतरच्या काळात वर्ण जन्मावरून ठरू लागले, त्यामुळे जाती निर्माण झाल्या। बघा जातीचं हे कसं, म्हणजे आधी हे सारे माणसंच होतो आपण सगळे, कुणाला कुठला धर्म नव्हता, कुणाला कुठलं काय नव्हतं, सगळे मानवता हाच मोठा खरा धर्म, खरं तर आहे तेच, मानवता हाच मोठा खरा धर्म आहे। तुम्ही कुठल्या जातीचे आहात किंवा कुठल्या धर्माचे आहात यापेक्षा मोठं असतं की तुम्ही एक माणूस म्हणून कसे आहात, हे खूप महत्वाचं असतं की तुम्ही माणूस म्हणून स्वतःला कसं ठेवलंय, तुमचे विचार कसे आहे, तुम्ही किती कोणाला जाणून घेता यावरून तुमचं व्यक्तिमत्व ठरलं पाहिजे। नाही की तुम्ही कुठल्या जातीचे आहात, तुम्ही या जातीचे आहे म्हणून ना तुमचा स्वभाव असा असेल, आपण असं म्हणू शकतो का? कोणाचं ब्लड निघाल्यावर आपण हे सांगू शकतो का की या धर्माचा हा व्यक्ती आहे? नाहीच सांगू शकत। हे नंतर कालांतराने त्यात बदल होत गेले आणि ते घडत गेलं। तर ब्राह्मण क्षत्रिय वैश्य शूद्र असे हे वर्ण होते आणि जे वर्ण व्यवसायांवरून ठरत होत आणि मग काही व्यवसायावरून ते काळात म्हणजे आणि जन्मावर ठरले की त्या काळात त्या घरी त्या वंशात जन्माला आला म्हणून तो त्या जातीचा, त्यामुळे जाती निर्माण झाल्या। जाती व्यवस्थेमुळे समाजात विषमता निर्माण झाली। आदर्श आयुष्य कसे जगावे यासंबंधीच्या काही कल्पना वेद काळात रूढ झाल्या होत्या। त्यांमध्ये जन्मापासून मृत्यूपर्यंतच्या चार टप्प्यांना चार आश्रम असे म्हटलेले आहे। आता चार टप्प्यांना कुठले रूढ झाल्या होत्या, त्यामध्ये जन्मापासून ते मृत्यूपर्यंत चार अवस्था, चार टप्पे असतात माणसाचा। पहिला आश्रम म्हणजे ब्रह्मश्रेयाश्रम, गुरुजवळ राहून विद्या प्राप्त करण्याचा हा काळ होता। ब्रह्मचर्याश्रम यशस्वी रीतीने पार पडल्यानंतरचा जो टप्पा होता तो गृहस्थाश्रम। पहिले गुरुकडे जायचे, तिथनं ते अभ्यास करायचे म्हणून ब्रह्मचर्याश्रम, नंतर गृहस्थाश्रम, हा म्हणजे घरगुती याच्यात ते हे करायचे। या काळात पुरुषाने कुटुंब आणि समाज याच्यासाठी असलेली आपली कर्तव्य पत्तीच्या सहाय्याने पार पाडावीत असं ते तेव्हा होतं, म्हणून त्यांना काय म्हणायचे, गृहस्थाश्रम। आणि वानप्रस्थाश्रम या काळात काय व्हायचं, तर या काळात टप्प्यांवर त्यांनी घरदाराच्या मोहाचा त्याग करून दूर जावे, मनुष्य वस्ती नसलेल्या ठिकाणी राहावे आणि अत्यंत साधेपणाने जीवन जगावे। बघा आता तुम्हाला एक छोटस उदाहरण सांगते, जोपर्यंत ना लग्न झालं नसेल किंवा मुलं नसतील तोपर्यंत एखाद्या माणसाचा स्वभाव आणि लग्न झाल्यानंतर स्वभाव यामध्ये खूप फरक असतो। तो फरक कसा असतो, का असतो, तर एक गृहस्थाश्रमी जो माणूस असतो त्याला भरपूर जबाबदाऱ्या असतात। म्हणजे आधी तो एकटा असतो, एकटा लाईफ जगत असतो, पण जेव्हा त्याचं लग्न होतं, लग्न झाल्यावर त्याचे मुलं बाळ होतात, मुलं त्यांना होतात, तर त्याची जबाबदारी त्याच्यावर येते। मग आपोआप जे आपण हे जे म्हणणं होतं ते मी पर्यंत पोहोचतं, म्हणजे माझं हे आपलं करून माझं हे या सगळ्या गोष्टी, तर खूप मोठी जबाबदारी या गृहस्थाश्रमी माणसाला असते। आणि नंतरचा जो काळ आहे तो वानप्रस्थान, म्हणजे त्या काळामध्ये एकटं राहून सगळ्या मोहाचा त्याग करून मनुष्य वस्ती नसलेल्या ठिकाणी जावे लागायचे आणि अत्यंत साधेपणाने जीवन जगावे लागायचे। आणि चौथा आश्रम म्हणजे काय, तर संन्यासाश्रम। संन्यासाश्रममध्ये त्या टप्प्यावर मनुष्याने सर्व नात्यांचा त्याग करून मनुष्य जन्माचा अर्थ समजावून घेण्यासाठी की मनुष्य जन्म काय आहे, त्या जन्मात आपण काय केलं, हे सगळं फार काळ एक ठिकाणी राहू नये असा संकेत त्याचा होता। आणि मग तो जागोजागी फिरायचा। ठीक आहे, इथपर्यंत झालं। आता धर्मकल्पना। वेदकालीन धर्मकल्पनांमध्ये निसर्गातील सूर्य, वारा, पाऊस, वीज, वादळे, नद्या यांसारख्या निसर्गातील शक्तींना देवतारूप दिलेले होते। म्हणजे देवतारूप कशाला दिले होते, आज पण आपण सूर्याची पूजा करतो, चंद्राला त्या त्यावेळी त्याचे पूजन केले जाते, वीज, वादळे, तर ह्या सगळ्या गोष्टींच्या तेव्हा पूजा होत्या आणि आजही आपण करतो। त्या जीवनदायी ठराव्यात म्हणून वेदांमध्ये त्यांच्या प्रार्थना केलेल्या आहेत। त्यांना प्रसन्न ठेवण्यासाठी वेदकालीन लोक अग्नीमध्ये विविध पदार्थ अर्पण करतात, त्याला हवी असे म्हणतात, म्हणजे हवन असे म्हणतात। अशा तऱ्हेने अग्नीमध्ये हवी अर्पण करण्याच्या विधी म्हणजे यज्ञ होय। ठीक आहे, सुरुवातीला यज्ञविधीचे स्वरूप साधे होते, पुढे त्याचे नियम
अधिकाधिक कठीण होत गेले। ते कठीण यज्ञविधी पार पडणाऱ्या पुरोहितांचे महत्त्व त्यामुळे वाढत गेले। आणि ही खरंच ही कठीण असते, हे प्रत्येकांना त्याचं ज्ञान नसतं, याचा अभ्यास असतो, याचे गुरु ज्यांना कृष्ण सांगतो त्याचा अभ्यास असतो आणि तेच लोक ते करू शकतात। वेदकालीन लोकांनी सृष्टीचे व्यवहार असे कसे चालतात याचाही विचार केला होता। उन्हाळ्यानंतर पावसाळा येतो, पावसाळ्यानंतर हिवाळा, हे नियमित असणारे सृष्टीचक्र आहे। सृष्टीचक्र आणि त्यांच्या गतीने फिरणारे जीवनचक्र याला वेदकालीन लोकांनी ऋत असे नाव दिले आहे। ऋतू ज्याला आपण म्हणतो, हा संस्कृत शब्दापासून मग सगळे आपले शब्द, आपण ऋतू म्हणजे काय आपण इंग्लिशमध्ये किंवा हिंदीमध्ये त्याला काय म्हणतो, तर सीझन्स ज्याला असं म्हणतो। हा प्राणी मात्राचे जीवन काही सृष्टीचक्रांचा एक भाग आहे। सृष्टीचक्रात बिघाड झाल्यावर संकटे येतात, तसे होऊ नये म्हणून प्रत्येकाने काळजी घ्यायला हवी। कोणीही सृष्टीचे नियम मोडू नयेत असे वागणे म्हणजे धर्माप्रमाणे वागणे असे समजले जाईल। चला चर्चा करूया, सृष्टीचक्रात बिघाड कशामुळे होऊ शकतात, ते होऊ नये म्हणून तुम्ही कोणते प्रयत्न कराल? उदाहरणार्थ पाऊस कमी पडला तर पिण्याच्या पाण्याचे नियोजन कसे कराल? आता कधी एखाद्या वेळेला दुष्काळ आला, पाऊस पडला नाही तर पाण्याच्या खूप समस्या होतात, तर तुम्ही आपल्या घर म्हणजे घरचे पाणी कशा प्रकारे स्टोअर कराल? तर हे तुम्हाला याच्याबद्दल विचार करायचा आहे आणि ते मुद्दे लिहायचे आहेत। शासन व्यवस्था, वेदकाळात प्रत्येक ग्राम वसाहतीचा एक प्रमुख असा असे त्याला ग्रामणी असे म्हणत। तर ग्राम हा शब्द कुठून आलाय, तर वेदकाळात ग्राम वसाहतीचा एक प्रमुख असे त्याला ग्रामणी असे म्हणत। ठीक आहे, अनेक ग्राम वसाहतींचा समूह म्हणजे विश। अनेक खूप सारे जे होते ग्राम वसाहती होतात त्याचा समूह म्हणजे विश, त्याच्या प्रमुखाला विषपती असे म्हणत। ठीक आहे, ग्रामणी कशाला म्हणत, तर वेदकाळात ग्रामवासीचा एक प्रमुख असे त्याला ग्रामणी असे म्हणत। तर अनेक ग्राम वसाहतीचा समूह म्हणजे विष। ठीक आहे, नंतर त्याच्या प्रमुखाला विषपती। अनेक विष मिळून जन तयार होत असे। पुढे जन जेव्हा एखाद्या विशिष्ट प्रदेशात स्थिरावले तेव्हा त्या प्रदेशाला जनपद म्हटले जाईल। जनपद कशाला म्हटले जाईल, तर पुढे जन जेव्हा एखाद्या विशिष्ट प्रदेशात स्थिरावले जाईल जे लोक, तेव्हा त्या प्रदेशाला जनपद असे म्हटले जाईल। जनच्या प्रमुखाला नृप, जो प्रमुख होता, नृप म्हणजे राजा किंवा राजा म्हटले जाईल। हे इथे आहेच, प्रजेचे रक्षण करणे, कर गोळा करणे आणि उत्तम राज्य कारभार करणे ही राजाची कर्तव्य होती। ठीक आहे, याच्यामध्ये आपण बघितले जन कशाला म्हटले जाईल, ग्रामणी कशाला म्हटले जाईल, विष कशाला म्हणतात, विषपती कोण असायचे, आणि जन त्याची परिभाषा आपण बघितली, व्याख्या पाहिली। राज्य कारभार उत्तम रीतीने चालवण्यास सहाय्य करण्यासाठी राजाने अधिकार नेमलेले असत। पुरोहित आणि सेनापती हे विशेष महत्वाचे अधिकारी होते। करवसुली करण्यासाठी नेमलेल्या अधिकाऱ्याला भागदूत असे म्हणत। भाग म्हणजे वाटा, बघा, भाग म्हणजे वाटा, जन च्या उत्पन्नातील राजाचा भाग। ठीक आहे, गोळा करणारा तो भागदूत। राजाला मार्गदर्शन करण्यासाठी सभा समिती विथ आणि जन अशा चार संख्या होत्या। काय काय होतं, सभा समिती विथ आणि जन या चार संस्था होत्या। याला पण अंडरलाईन करायचं, सभा समिती विथ आणि जन या चार संस्था होत्या। त्यामध्ये राज्यातील लोक सहभागी होत। सभा आणि विथ या संस्थाच्या कामकाजात स्त्रियांचाही सहभाग असे। राज्यातील श्रेष्ठ व्यक्तीच्या मंडळास सभा म्हणत, तर लोकांच्या सभा कशाला म्हणत, संस्थेच्या कामकाज स्त्रियांचे सभा होतं, राज्यातील श्रेष्ठ व्यक्तींच्या मंडळास सभा म्हणत।
तर लोकांच्या सर्वसाधारण बैठकीस समिती असे म्हणत आणि लोकांची जी समिती होती त्याला समिती असे म्हणत. समिती कशाला म्हणत तर लोकांच्या सर्वसाधारण बैठकीस समिती असे म्हणत. समितीमध्ये लोकांचा सहभाग असे. पुढे वैदिक विचार प्रवाहात स्मृती व पुराण ना असे वाङ्मय निर्माण झाले. वेद स्मृती पुराणे स्थानिक लोकधारणा इत्यादींवर आधारलेला धार्मिक प्रवाह कालांतराने हिंदू या नावाने ओळखला जाऊ लागला. आणि स्मृती पुराणे स्थानिक लोकधारणा इत्यादींवर आधारलेला जो धार्मिक प्रवाह होता तो कालांतराने हिंदू या नावाने ओळखला जाऊ लागला. नंतर प्राचीन भारतात यज्ञविधी आणि वर्णव्यवस्था यांच्या बाबतीत वैदिक प्रवाहापेक्षा वेगळी भूमिका घेणारे धार्मिक प्रवाह अस्तित्वात होते. पुढील पाठात आपण त्याचा परिचय करणार आहोत. तर प्राचीन भारतात यज्ञविधी आणि या सगळ्या वर्णव्यवस्था ज्या होत्या त्याच्या अनेक भूमिका घेणारे धार्मिक प्रवाह अस्तित्वात होते. तर जो पुढचा पाठ आहे पुढच्या पाठात आपण त्याचा सगळ्यांचा अभ्यास करणार आहोत. तर विद्यार्थ्यांनो हे जे पाठातील आशयाचा विचार करून हे जे आहे स्वाध्याय म्हणजे आहे तर याचा जो आहे ते तुम्हाला PDF थ्रू मिळेलच. पण त्याच्या आधी तुम्हाला मी सांगणार आहे की ते मी पाठांतर करता जेव्हा तर कशा पद्धतीने कराल की सोप्या पद्धतीने तुम्हाला पाठांतर होईल हे मी थोडंसं या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगते. आता जे मोठं उत्तर आहे त्यात तेच सांगते मी तुम्हाला कसं पाठांतर करायचं. आता प्रश्न आहे आपला वेदकालीन लोकांच्या आहारांमध्ये कोणकोणत्या पदार्थांचा समावेश होतो. ठीक आहे तर सगळ्यात सोपी पद्धत पहिल्या गोष्ट शोधायचं कसं हे तुम्हाला सांगते. तर आहार म्हटल्यावर जेव्हा आपण आहाराचं हे करतोय तर आपण आहारावर येऊ. ठीक आहे तेव्हाच्या काळाचं म्हणजे तेव्हा काय काय लोक खायचे तर बघा आपण आहार कुटुंब व्यवस्था जे आहे त्याच्यामधला हा जो पॅराग्राफ आहे याच्यामध्ये दिलेला आहे. वेदकालीन लोकांच्या आहारामध्ये प्रामुख्याने गहू सातू तांदूळ तृणधान्यांचा समावेश होता. त्यांपासून ते विविध पदार्थ बनवत असत. वैदिक वाङ्मयात यव गोधूम व्रीही म्हणजे तांदूळ हे तर हे इथपर्यंत तुम्ही लिहिलं तरी किंवा हे पूर्ण संपूर्ण मसूर उडीद मसूर आणि हे सगळं याच्यामध्ये आलं पाहिजे. आता पाठांतर करताना तुम्ही ह्याला कसं कराल किंवा लिहिताना शोधाल तर वेदकालीन लोकांच्या आहारांमध्ये गहू सातू तांदूळ या तृणधान्यांचा समावेश होता. नंतर तेव्हा त्याचप्रकारे उडीद मसूर तीळ आणि मांस हे पदार्थही त्यांच्या आहारात होतेच. आणि नंतर दूध दही तूप लोणी मध हे त्यांचे आवडते पदार्थ होते. ठीक आहे अशा प्रकारे तुम्ही प्रश्नांची उत्तरं द्यायची. त्याचप्रकारे दुसरा प्रश्न आहे वेद काळात गायीची विशेष काळजी का घेतली जायची. आता मी तुम्हाला जेव्हा एक्सप्लेन केलं तेव्हा मी तुम्हाला सांगितलं की का घेतली जायची तर वेदकाळातील लोकांना गायीचे दूध व दुधापासून तयार केलेले पदार्थ आवडत असत आणि त्या काळात गायींच्या विनिमयासाठीही उपयोग केला जाई आणि त्यामुळे गायींना विशेष किंमत असे म्हणून गायीला जपले जाईल आणि अशा किमती गायी कोणी चोरून नेऊ नयेत म्हणून वेदकाळात गायींची विशेष काळजी तेव्हा घेतली जाईल. ठीक आहे अशा प्रकारे तुम्ही समजा पाठांतर कराल तर सोप्या पद्धतीने होईल आणि तुमच्या मेन लक्षात राहील. ठीक आहे आणि बाकी स्वाध्याय जो आहे तो तुम्हाला PDF थ्रू मिळून जाईल.